सुंदर है परंतु सरपंच गाठ जरा कड़क लावल्यासारखं प्रेक्षक मध्ये चर्चा आहे। मी काल सांगितलं कड़क गाठा मध्ये प्रेक्षकाला आनंद होतो, प्रेक्षक चांगली बारी झाल्यावर टाळी वाजवतात, परंतु गाम बाकी गाड्यावाल्यांना फुटतोय। एवढी मोली महागाची बैल घेऊन सुद्धा दोन दोन तीन तीन पाच पाच मिलीना बारी पाड्याच्या नंतर गाड्यावाल्यांच्या मनावर थोडासा धक्का बसतो, कारण बैलांच्या किमती गगनाला भिडलेल्या आहेत। ज्याला त्याला वाटते आपली पहिल्या झाली पाहिजे। अलाउन सर मावली सुद्धा तुम्ही बिंबीच्या देठापासून आवाज देता, हेही खरंय, परंतु घाट इतका कडक लावण्यापेक्षा प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी त्याच्याही पेक्षा गाड्यावाल्याला वाटतं थोडी आम्हाला सवलत मिळावा, यासाठी मला वाटतं इथून पुढच्या काळामध्ये प्रत्येक गोरगरिबाला उड्या मारता आल्या पाहिजेत। आणि म्हणून या प्रसंगी मी हेच सांगणार आहे, कारण ही बैलगाडा शर्यत जास्त फोफाव चाललीये, गोरगरिबांनी सुद्धा गाडा उडवला पाहिजे, शर्यतीमध्ये भाग घेतला पाहिजे, परंतु आपल्या आर्थिक परिस्थितीचा प्रत्येकाने अंदाज केला पाहिजे। कारण बैलगाडा शर्यत हे फक्त नाव कमवण्याचं साधन राहिले, बांधवांनो पैसे कमवण्याचं साधन नाही। ह्या पाच सहा मोटरसायकली आहेत आणि ह्या मोटरसायकली फक्त टॉपच्या गाड्या मालकाला मिळणार आहेत संतोष शेठ, आणि गरिबांनी फक्त त्याच्याकडे बघायचं, बसायचा चान्स त्या मोटरसायकलवर गरीब गाड्या मालकाला मिळणार नाही। म्हणून खालच्या वर्गाला सुद्धा तुम्ही विश्वासात घ्या, कारण कितीतरी दिवस बैलगाडा शर्यती पारंपरिक आहे, आणि आताच्या काळामध्ये बैलगाडा शर्यती शेतकऱ्यांच्या हातातून पुढे पुढे निघून चाललेली सयाजीराव, ही शर्यत असे वाटते उद्योगपती आणि दोन नंबरच्या हातात जाती का काय। म्हणून हा आपला ना टिकावा याच्यासाठी वेगळी काहीतरी सिस्टीम राबवा, कारण बैलगाडा शर्यती गरिबांची आणि शेतकऱ्यांची, ही मोठ्यांच्या हातात जाऊन दोन नंबरवाल्यांच्या हातात जाऊन आपल्या हातात काहीच राहणार नाही, ही खंत बाकी प्रत्येकाच्या मनात आहे। आणि म्हणून या ठिकाणी आलेल्या सर्व उपस्थितांचं या ठिकाणी